नमस्कार मित्रांनो, एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, बोर्ड परीक्षा 2024 आपण या परीक्षेला सामोरे जात आहोत. तर बोर्ड परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी प्रत्येक विषयामध्ये वेगवेगळे घटक वेगवेगळ्या पद्धतीने अभ्यासावे लागतात आणि त्याची तयारी पण करावी लागते. वर्षभरात जर आपण ती टप्प्याटप्प्याने करत गेलो असेल तर नक्कीच तुमचा हा सगळा अभ्यास व्यवस्थित क्लिअर असेल आणि तो व्यवस्थित तुम्हाला परीक्षेत लिहिता येऊ शकतो. परंतु जर अजूनही आपण व्यवस्थित आणि पूर्ण अभ्यास करू शकला नसाल तरी पण एकदम शेवटच्या क्षणाला देखील तुम्ही काही असे भाग आहेत किंवा असे काही घटक आहेत त्यांचा अभ्यास केला आणि प्रॉपर वेमध्ये जाऊन त्या 3 तासामध्ये पेपरच्या व्यवस्थित मांडू शकलात तर तुम्हाला त्या विषयात पास होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. म्हणून मित्रांनो, अगदी शेवटच्या क्षणाला काय आणि कशा पद्धतीचे कोणते प्रश्न करून जायचे आणि आपण विषयात मार्क मिळवायचे यासाठीच्या काही महत्त्वाच्या गोष्टी आपण व्हिडिओंच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना देत आहोत आणि खूप छान असा प्रतिसाद विद्यार्थ्यांचा मिळतोय. बाकीच्या विषयांच्या संदर्भात देखील आपण परीक्षेच्या आधी जेवढं शक्य आहे तेवढं देण्याचा प्रयत्न करणारच आहोत. परंतु एक महत्त्वाचा समस्या माझ्यासमोर जी आहे ती आवाजाची एक समस्या आलेली आहे. जो माईक होता आपला तो माईक तुटलेला आहे. दुसरी गोष्ट, परीक्षेच्या बोर्डाचं काम करावं लागत असल्याने वेळ मिळत नाही, कारण ते सगळं नियोजन केल्याशिवाय तुमच्यासाठी व्हिडिओ बनवता येत नाही, त्यामुळे वेळ फार कमी मिळतो आहे. आणि तिसरी गोष्ट, जे आपण मराठीच्या संदर्भामध्ये जेवढी काही फाईल तयार केली होती सगळ्या व्याकरणावरती सगळ्या घटकांवरती की जी आज तुम्हाला अपलोड करून आपल्याला व्हिडिओंच्या माध्यमातून द्यायची होती, ती फाईल खराब झाली आणि पूर्णपणे सगळं आत्ता नव्याने करावं लागतं आहे. तरी पण आपण याच्या आधी एक व्हिडिओ बनवला, आता दुसरा बनवण्यासाठी थोडा वेळ होतो आहे. अजून एक व्हिडिओ आपण उद्या सकाळी अपलोड करणार आहोत ग्रामरमधला, तोही पाहून जा, नक्की तुम्हाला फायदा होईल. मित्रांनो, एवढ्या सगळ्या अडचणी असल्या तरी आपण अडचण आहे म्हणून रडत बसण्यापेक्षा, म्हणजे मी एवढं सगळं 8 दिवस अभ्यास करून सगळी फाईल तयार केली आणि ती विद्यार्थ्यांना द्यायची आहे, ते सगळे व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवायचे आहेत आणि फाईल क्लब झाली, मग आता रडत बसण्यापेक्षा विद्यार्थ्यांसाठी नव्याने पुन्हा फाईल तयार करायला घेतली, पुन्हा वेगळ्या पद्धतीने काय होईना पण तुमच्यापर्यंत ते पोहोचवण्याचं काम करतोय. तर हे प्रयत्न जसे आमचे आहेत तसे तुमचे पण असले पाहिजे. परीक्षेला जाण्यापर्यंत अभ्यास जेवढा शक्य आहे आता जसा करता येईल तसा करून आपण चांगल्या पद्धतीने परीक्षा देऊयात. तर चला, आज पुन्हा मला फार शॉर्टकट वापरावं लागलं आणि वेगळी मेथड वापरली, पण इथूनच समजून घेऊया. समजणं महत्त्वाचं आहे, काय आहे कसं आहे याचा विचार बाजूला ठेवा, याच्यात काय सांगतो हे फार महत्त्वाचं असतं, ते समजलं की आपल्याही तुम्हाला करायचं असतं. ठीक आहे, पहा, आपल्याला एकूण 12 भागांचा विचार केला पाठकवितांचा. तर भाग 1 आणि भाग 2 जे आहेत ते पाठ आणि कविता मिळून तयार होतात, म्हणजे धड्यांचा एक भाग असं म्हणूयात आपण आणि कवितांचा एक भाग. तर जे काही धडे आहेत आणि जे काही कविता आहेत तर याच्यामध्ये तुम्ही धडे वाचलेले असतील तर एक थीम त्या धड्यामध्ये काय आहे, कोणते प्रसंग आहे, कोणाविषयीची माहिती आहे, ही एकदा डोक्यात बसली असेल तर उतारा आला की तुम्हाला त्याच्यातले प्रश्न सहज कळतात, उत्तरं लिहिता येतात. हा एक सोपा पार्ट आहे, तो सगळ्यांनी केला असावा. दुसरा कवितांचा पार्ट आहे, आपल्याला 6 कविता आहेत पहा या ठिकाणी. या 6 कविता जर तुम्ही केल्या असतील तर यामधली एक कविता येणारच आहे. आता कोणती येऊ शकते ते पण आपण सगळं तयार केलेलं होतं, पण जाऊ द्या आता त्याचा विचार करायचा नाही. इथं मला 6 कविता दिसतात, रोज मातीत, रे थांब जरा, आषाढ घना, रंग माझा वेगळा, विंचू चावला, समुद्र कोंडून पडलाय, आरशातील स्त्री. आता ह्या कविता एकदा पहा, त्यांची थीम पहा, त्याच्यात कशावरती कोणावरती काय विचार मांडलेले आहेत हे एकदा पाहून जा, म्हणजे तिथं कवितेवरती रसग्रहण आलं, कवितेवरती बाकीचे प्रश्न आले की जे तुम्हाला त्या कवितेत दिसणार नाहीत, ते तुम्ही त्याचा भावार्थ त्याचं हे सगळं
समजून घेतलं असेल तर मानता येईल. 6 कवितांचं पाहायला काही फारसा वेळ लागणार नाही. कुठेतरी तुमच्याकडे गाईड नवनीत असेल तर त्याच्यातून वाचून घ्या ते, म्हणजे हे दोन्ही विभाग तुमचे क्लिअर होऊन जातील. यानंतर तिसरा विभाग कथा साहित्य प्रकारावरती आहे. तर कथा साहित्य प्रकारावरती दोनच पार्ट आहे त्याच्यात, एक आहे शोध आणि दुसरा आहे गडी. आता इथे जे प्रश्न विचारले जातात तर दोन्ही याच्यावरती प्रश्न येतो, कुठला तरी एक तुम्हाला सोडवायला लागतो. तर तिथं तुम्ही जर ठरवलं की मी ह्याच प्रकरणातला आणि ह्याच कथेमधला उत्तर लिहिणार आहे, ती कथा व्यवस्थित वाचून घ्या, त्या कथेतलंच उत्तर तुम्हाला लिहायचं आहे असं समजून ती कथा व्यवस्थित समजून घ्या आणि त्याच्यावर विचारलेले प्रश्न लिहा. त्यानंतर आहे उपयोजित मराठी. उपयोजित मराठी आता ह्या सगळ्या भागांवरती प्रश्न 100% असणारच आहे, असतातच. त्यामुळं पर्यायाला टाकणं वगैरे हा प्रकार नाही. पर्यायाला कसे टाकू शकताय, जसं आता साहित्य प्रकारामधल्या शोध आणि घडी याच्यापैकी एक कोणताही अभ्यासलं तरी तुम्हाला त्याची उत्तरं लिहिता येतील, तिथे विचारलेले प्रश्न सोडवता येतील त्या प्रश्नातले. उपयोजित मराठीमध्ये 4 घटक आहेत, मुलाखत आहे, माहितीपत्रक आहे, अहवाल आहे, वृत्तलेखन आहे. याच्यातले कोणतेही 2 करून गेले तरी तुम्हाला उपयोजित मराठीचे सगळे प्रश्न सोडवता येतील, कारण ह्या 4 त्या प्रश्नामध्ये प्रश्न विचारले जातात, पण सोडवायला 2 सांगतात. मग 2 परफेक्ट करून जा. मी तुम्हाला याच्या आधी व्हिडिओ अपलोड केलेला होता IMP क्वेश्चन मराठीचे म्हणून 1-8 दिवसापूर्वी, त्याच्यात सांगितलं होतं की मुलाखत आणि अहवाल हे सोपे पार्ट आहेत, त्याची उत्तरं तुम्हाला सहज लिहिता येईल. माहितीपत्रक आणि वृत्त लेख जो आहे तो अवघड आहे, काही विद्यार्थ्यांना सोपा वाटत असेल त्यांनी तो करायला हरकत नाही, पण सगळ्यात सोपा मुलाखत आणि अहवाल आहे, ते समजतात, वाचलेलं कळतं आणि त्याची उत्तरंही तुम्हाला परीक्षेला लिहिता येतील. सोपा पार्ट पहा, अजून पाहिलं नसेल तर वाचा. यानंतर व्याकरणाकडे आलो आपण. व्याकरणाचे आत्ताही मी काही परत व्हिडिओ अपलोड केल्या, आज असतील, काल असतील आणि आत्ता आणि उद्या सकाळी पण एक व्हिडिओ येऊन जाईल. तर याच्यामध्ये वाक्य प्रकार व वाक्य रूपांतर हा जो पार्ट आहे त्याचा व्हिडिओ आपण अपलोड केला आहे. त्याच्यात तुम्हाला वाक्य प्रकार कसे ओळखायचे, चुकीचे वाक्य कॅन्सल करून बरोबर वाक्याचं उत्तर कसं शोधायचं हे सांगितलं. समास आपण घेतला नाही, समासामध्ये थोडासा जास्त पार्ट आहे, कळायला थोडा अवघड जातो आणि आत्ता वेळ नाही त्याच्यावरती, तर मी तो बाजूला ठेवला. तुम्ही केला असेल तर त्याचं काही हरकत नाही. प्रयोग सोपं होते, प्रयोगाचे ट्रिक्स मी सांगितली, त्याच्या माध्यमातून जर प्रयोग अभ्यासले आणि परीक्षेला गेले तर 2 मिनिटामध्ये प्रयोग कळतो, 2 मिनिटामध्ये प्रयोग सगळा शिकून कम्प्लीट होऊ शकतो. त्याचा एक व्हिडिओ आणि आपण खूप उदाहरणही त्या ठिकाणी घेतलेली. राहिला प्रश्न अलंकाराचा, अलंकार मी सकाळी तुम्हाला त्याचा व्हिडिओ अपलोड करते. आत्ता आपण विचार करणार आहोत लेखनामध्ये निबंध लेखनाचा, कारण हा आपण नेहमीच ऑप्शनला टाकतो आणि परीक्षेला जाऊन डायरेक्ट तिथं काय सुचेल ते तशी माहिती लिहित राहतो. याच्यावरती देखील थोडंसं काम केलं तुम्ही व्यवस्थित तर निबंध लेखन देखील चांगला मार्क तुम्हाला देऊन जाणारा भाग आहे. तर त्याच्यावरती आता आपण बोलणारच आहोत. राहिल्या शेवटचा एक प्रश्न भाग 6 परिशिष्ट आहेत, त्याच्यामध्ये शब्दार्थ आहेत, वाक्प्रचार आहेत. मी तुम्हाला सांगितलं होतं याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये व्याकरणामध्ये वाक्प्रचार विचारले जातात, तर ते वाक्प्रचार पहा. 136 ते 142 हे सगळे तुम्हाला पारिभाषिक शब्द दिलेत, ते पण विचारले जातात परीक्षेला. ते याच्यातलेच येणार आहेत, बाहेरचे येणार नाहीत. साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त साहित्यिकांची नावे व साहित्यकृती याच्यावरती प्रश्न कमी विचारले गेलेत, पण हे 2 मात्र सतत विचारले जातात, पारिभाषिक शब्द आणि शब्दार्थ व वाक्प्रचार. तर हे 136 ते 142 जे आहे ना ते पण पाहून जात, त्याचेही मार्क तुम्हाला मिळवायचे आहेत. सोपं आहे, तिथूनच येणारे, त्याच्यातलंच येणारे, मग करायला काही हरकत नाही.